चिपळूण येथील तिवरे धरण फुटीवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मौन बाळगले. पिंपरी चिंचवडमध्ये प्राधिकरण कार्यालयात ते आढावा बैठकीसाठी आले होते तेव्हा पत्रकारांनी प्रतिक्रियेसाठी विचारणा केली असता त्यांनी मान डोलवत पाटलांनी नकार दिलाय. धरण फुटीच्या महत्वाचा विषय असल्याने निदान त्यावर तरी बोला असा प्रश्न पत्रकारांनी केला पण त्याला उत्तर देण्यास त्यांनी टाळाटाळ केली आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमिनीचा 12.5% परतावा आता का द्यायचा? बाधित नागरिक त्यावेळी न्यायालयात का गेले नाहीत? तब्बल 44 वर्षानंतर जमिनीचा परतावा देणं शक्य होईल का? याचा लाभ कोणाला होणार आहे? सन 1974 सालचे शेतकरी यात आहेत का? जागा दिल्यास बाधित नागरिक त्यांचं काय होणार? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती करत महसूल मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राधिकरण प्रशासन भाजप लोकप्रतिनिधींना बेजार केलाय. तसेच मुख्यमंत्र्यांनी 12.5% परतावा देण्यास तत्वतः मान्यता दिली असली तरी त्याचं इतिवृत्त नाही, त्याला मंत्रिमंडळाची मान्यता लागेल असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय.